एरंडोल शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उनवणे आणि पोलीस कर्मचारी यांनी खडके बुद्रुक येथे अनाथ निराधार मुले आणि मुलींच्या बालगृहात बालकांना लागणारं जीवनावश्यक साहित्य कोलगेट ब्रश आंघोळीचं साबण कपडे धुण्याचं साबण तेल बॉटल बिस्किटचे पुडे आदींचं वाटप केलं. संस्थेतील बालक विकास पाटील याचा वाढदिवस असल्यामुळे त्याचं औक्षण करून त्याला शुभेच्छाही देण्यात आल्यात. याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी किशोर निंबाळकर राजेंद्र चौधरी शालिक गायकवाड अशोक चौधरीसह मान्यवर उपस्थित होते. या बालकांना पाहून भारावून गेल्यानं उपस्थितांनी आपापल्या परीनं शक्य ती मदत देण्याचं आश्वासनही यावेळी दिलं. या ठिकाणी सर्व जे कर्मचारी थोकड्या पगारामध्ये मानधनामध्ये जे आपण सर्व या कार्यामध्ये सहभागी आहात, आज आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी शिक्षकांचे पगार किती 50,000-60,000 किंवा जे काय असतील ते, परंतु आज आपण तोकड्या पगारामध्ये या ठिकाणी काम करत आहात. असे आपले सर्व कर्मचारी वृंद, या ठिकाणी सर्व माझे जमलेले लहान भाऊ बहीण, आपण सर्व शाळेतील मुलं एरंडोलमध्ये आल्यानंतर ह्या कामासाठी मला सुरुवातीला आल्हाद भाऊंनी या ठिकाणी घेऊन आले. 26 जानेवारीला मी ह्या ठिकाणी आलो. शालिक भाऊ होते, छोटेजी होते आणि या ठिकाणी आल्यानंतर ही परिस्थिती मी पाहिली. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव.